महाराष्ट्राच्या संत राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून क्लायमॅक्स आणला. यानंतर सत्तेसाठी रंगलेला सगळा सारेपाट आपल्याला एकंदरीत माहिती आहेच. मात्र शिवसेनेतल्या या उभ्या फुटीमुळे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील समीकरणही पुरतं बदलून गेलंय. शिवसेनेकडून सलग 2 टर्म या मतदारसंघात मोठ्या लीडने आणि बिनतिक्कत निवडून येणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना आता युतीतीलच भाजपाने आडवं लावलंय. एवढंच काय तर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे ठाकरेंनीही शिंदेची प्रतिष्ठा पणाल लावलीय. कल्याणच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात इतका वाद का सुरू आहे? आपल्या मुलाला काही केल्या खासदारकी पुन्हा जिंकवून देण्यासाठी मुख्यमंत्री आपली सारी यंत्रणा कामाला लावणार असल्याने त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचा नेमका कोणता उमेदवार हमखास विजय खेचून आणू शकतो? कल्याण लोकसभेचे लोकल पॉलिटिक्स नेमकं काय सांगतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज सहभागी या विशेष सिरीज मध्ये. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. कल्याण लोकसभा मतदारसंघाला स्वतःचा असा एक जिवंत इतिहास आहे. आधी ठाणे लोकसभेचा एक भाग असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 पुनर्रचनेनंतर झाली. भाजपाच्या रामभाऊ म्हाळगी यांनी 1977 आणि 1980 साली या मतदारसंघातून निवडून येत भाजपचा झेंडा या मतदारसंघावर फडकवला. 1984 काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षांवर विश्वास टाकला आणि एकेकाळी भाजपचा असणारा हा बालेकिल्ला हळूहळू शिवसेनेकडे शिफ्ट झाला. 1996, 1998, 1999, 2004 असं सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले. यानंतर आनंद परांजपे हे 2005 ते 2014 पर्यंत शिवसेनेकडून कल्याणचे खासदार होते. त्यामुळे कल्याण इज इक्वल टू शिवसेना आणि शिवसेना इज इक्वल टू कल्याण असं साधं सरळ समीकरण मतदारसंघात इस्टॅब्लिश झालं. खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या शिवसेनेच्या याच मातब्बर आनंद परांजपे यांनी मात्र 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी हातातील शिवबंधन सैल करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला आता परांजपे यांच्या बंडाळीमुळे पक्षाच्या हातून निसटतो की काय अशी चिन्ह होती. अशात परांजपेंच्या विरोधात शिवसेनेकडून तगडा उमेदवार कोण द्यायचा याचाही प्रश्न मातोश्री समोर पडला होता. मात्र पक्षातील पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी आपले सुपुत्र आणि नुकतेच डॉक्टर झालेला श्रीकांत शिंदे यांना पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मिळवून दिली आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 2 लाख मतांची विक्रमी आघाडी घेत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी आनंद परांजपे यांचं वर्चस्व मोडीत काढलं. यानंतरही 2019 निवडणुकीत सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी आपली मक्तेदारी कायम ठेवली. आता तर स्वतः मुख्यमंत्रीच वडील असल्याने श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभेची हॅट्रिक फिक्स समजली जाते. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पट्ट्यांमध्ये शिवसेनेचे विस्तीर्ण असे जाळे उभे केले. त्याचा मोठा फायदा आजही या पक्षाला जिल्ह्यात मिळत असतो. दिघे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी अशाच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात स्वतःचा संपर्क कायम ठेवला. ठाण्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांनी स्वतःचा मोठा असा जनसंपर्क उभा केला आहे. या आधारेच राजकारणात नवखे असलेले पुत्र श्रीकांत शिंदे यांना 2 वेळा या मतदारसंघातून निवडून आणण्यात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता राहतो प्रश्न तो मतदारसंघातील विकास कामांचा. गेल्या 10 वर्षांच्या काळात खासदार शिंदे यांनी या मतदारसंघात विकास कामांचा पाऊस पाडला आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. विशेषतः मागील 4.5 वर्षात घडलेल्या घडामोडी त्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागासारखे महत्वाचे खाते आले. त्यानंतर ते थेट मुख्यमंत्री झाले. या दोन्ही खेपेला नगरविकास विभाग शिंदे यांच्याकडे असल्याने महानगर प्रदेश विभाग प्राधिकरण रस्ते विकास महामंडळ यांसारख्या मोठ्या संस्थांच्या माध्यमातून 1000 कोटी रुपयांची कामे मतदारसंघात सुरू करण्यात खासदार शिंदे यांना यश आले. मतदारसंघात रस्ते, उड्डाण पूल, उन्नत मार्ग, पुलाची खाडी अशा कामांचा धडाका या काळात लावण्यात आला. अंबरनाथ परिसरात शिवमंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलताना खासदारांनी एरवी विकासापासून दूर असलेल्या या पट्ट्यातही कामांचा धडाका लावला. हवे ते अधिकारी आणि हवा तितका शासकीय निधी मिळाल्याने खासदार म्हणतील ती पूर्व दिशा असा कारभार या मतदारसंघात आहे. त्यामुळे शिंदे यांना कल्याणमधून विरोधकांना आव्हान उभं करणं तसं जिकिरीचं काम आहे. मात्र मधल्या काळात भाजप आणि शिंदे गटात
या जागेवरून बरीच धरपकड झाली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा आपल्यालाच सुटली पाहिजे यासाठी सभा, मोर्चे आणि युतीत असताना खासदारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी केल्या. भाजप पक्षश्रेष्ठी सुद्धा या जागेसाठी अडून बसलेले आणि हा सारा काही वाद त्यांच्याच संगनमताने सुरू आहे हे जेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनी खासदारकीच्या राजीनाम्याची गोष्ट बोलून दाखवली. भाजप आणि शिंदे गटातील संबंधही चांगलेच ताणले गेले. अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच समोर येत भाजप या जागेवर दावा करणार नाही असं म्हणून झालेल्या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकला. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असली तरी महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याचे चान्सेस जास्त आहेत. मात्र शिंदे यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल एवढा मात्र नक्की. कल्याण मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये भाजप, मनसे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आतापर्यंत डोंबिवली मतदारसंघ युतीच्या उमेदवाराला लीड म्हणून देण्यात महत्वाची भूमिका बजावत असतो. या मतदारसंघातून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आमदार आहेत. मात्र हे मत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत याच मुद्द्याला धरून केलं जातं. त्यामुळे शिंदे चव्हाण यांना मतदारसंघात फारसं एंटरटेन करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे युतीचा उमेदवार या टॅग खाली शिंदे यांना निवडणुकीत मोठी लीड सहजपणे मिळून जाते. मात्र 2024 उजाडता उजाडता पक्षात अनेक गट तर तयार झालेत. अशा वातावरणात शिंदेंना टफ फाईट देईल असा विरोधी उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आता ठाकरेंना पडलाय. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी आव्हाड आपल्या मतदारसंघापलीकडे मात्र फारसे ऍक्टिव्ह नाहीयेत. तसेच मावळत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना म्हणावी तशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये. तसंच काँग्रेसचा अजून या बालेकिल्ल्यात बेस तयार झालेला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीची जागा ठाकरे गटाला मिळणार हे क्लिअर आहे. ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांच्या नावाची अधूनमधून चर्चा होत असते. मात्र अजून याबाबत क्लॅरिटी पक्षाकडून देण्यात आलेली नाहीये. दुसरीकडे सुषमा अंधारे यांना कल्याणमधूनच ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याचा हट्ट स्थानिक शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे ठाकरे गटातील मुलुक मैदानी तोफ येत्या काळात श्रीकांत शिंदे यांचे ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात भिडताना दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. कल्याण लोकसभा ही कळवा ते अंबरनाथ पर्यंत आहे. या लोकसभेत 6 विधानसभा आहेत. मुंब्रा कळवा विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत तर उल्हासनगर विधानसभा भारतीय जनता पार्टीकडे आहेत. कल्याण ग्रामीण मनसेकडे आहे तर अंबरनाथ शिवसेनेकडे आहे. डोंबिवली विधानसभा भाजपकडे, कल्याण पूर्व विधानसभा भाजपकडेच आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपचे आमदार जास्त असले तरी लोकसभा ही शिवसेनाच जिंकत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचं मिशन 400+ पूर्ण करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते ही जागा शिंदे गटाला सहजासहजी सोडणार नाही एवढं मात्र नक्की. दुसरीकडे कल्याण लोकसभेत मनसेचा एक आमदार असून राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजही राज ठाकरे यांची क्रेज टिकून राहिली. मुंबईला लोकलमधून कामाला जाणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाचे प्रश्न मनसे आमदार राजू पाटील नेहमी मांडत असतात. त्यामुळे ही जनता मनसेसोबत आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप शिवसेना सत्तेत असले तरी पाहिजे तसा विकास करू शकले नाही. त्यामुळंच मनसेने वारंवार विरोधात आवाज उठवल्याने मनसेने विरोधी पक्षाची स्पेस पूर्ण घेतली. त्यामुळे कल्याण लोकसभेत मनसेची भूमिका आणि मतं किंग मेकर ठरणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहे. मात्र खासदार शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे फारसे पटत नसल्याचे दिसून आले. भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे असतील असेही सांगितलंय. नंतर मनसेच्या दिव्यामधील कार्यकर्त्यांनी भावी खासदार लिहिलेला राजू पाटील यांच्या नावाने एक केक आणला. विशेष म्हणजे मनसे आमदार राजू पाटील यांनी तो केक कापला. तसेच उल्हासनगरमध्ये राजू पाटील यांचे भावी खासदार असे पोस्टर्स, बॅनर्स समाज माध्यमातून व्हायरल झाले. त्यामुळे मनसे इथे उमेदवार देणार का हेही पाहावं लागेल. मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच खासदारांनी कल्याणच्या विकासाला खीळ बसवली होती. मात्र मागील 2 टर्म सत्ताधारी गटात असल्यामुळे आणि मागील 2 वर्षात सत्तेच्या छाव्या वडिलांकडेच आल्याने कल्याणमध्ये विकास कामांचा धडाका शिंदेंनी चालवला. शिवाय मतदारसंघात आपली स्ट्रॉंग वोट बँकही शिंदेच्या बाजूने. कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडीचा पॅटर्न पाहिला तर तो हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा देणारा राहिलाय. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुतीचं पारड जड असल्यामुळे श्रीकांत शिंदे यांना वरचढ ठरणारा उमेदवार अद्याप तरी महाविकास आघाडीकडे नाहीये.
त्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सध्याची लोकप्रियता आणि शिवसैनिकांचा अट्टहास पाहता त्यांना शिंदेच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं जाईल का? नेमका कल्याणचा भावी खासदार कोण? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.